नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 11 ची तासिका घेणार आहोत आणि विषय आहे समाजशास्त्र। मागील तासिकेमध्ये आपण समाजशास्त्राच्या पहिल्या युनिटला सुरुवात केली होती आणि पहिल्या युनिटचं नाव होतं समाजशास्त्राचा परिचय। विद्यार्थ्यांनो, मागच्या युनिटमध्ये मागचा जो भाग पाहिला आपण, त्या भागामध्ये आपण समाजशास्त्राचा अर्थ पाहिला, समाजशास्त्राचा व्याख्या पाहिला आणि समाजशास्त्राचं स्वरूप पाहिलं। आता त्याच्या समोरील भाग आज आपल्याला पाहायचा आहे। तर त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे समाजशास्त्राचा उदय। मग समाजशास्त्राचा उदय कशा प्रकारे झालेला आहे, प्राचीन कालखंडामध्ये भारतीय समाजाची परिस्थिती कशी होती हे आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं। आता आपण काय पाहिलेलं आहे की समाजशास्त्राचा उदय हा युरोपमध्ये 19व्या शतकामध्ये झाला होता आणि त्या काळची परिस्थिती कशी होती याचा अभ्यास आपण मागील भागामध्ये पाहिला आहे। म्हणजे मग समाजशास्त्र युरोपमध्ये काय घडून आले, फार मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि फ्रेंच क्रांती घडून आली आणि पूर्ण समाजाची परिस्थिती बदलली। पूर्ण समाजामध्ये फार मोठी अशी क्रांती झाली, सामाजिक परिस्थिती बदलली आणि पूर्ण समाजामध्ये परिवर्तन घडून आलं। याच काळाला काय म्हटलं जाते, प्रबोधनाचा कालखंड असे म्हटलं जाते। आणि याच काळामध्ये समाजशास्त्र हे स्वतंत्र अशी विद्याशाखा म्हणून उदयास आली। आता प्रबोधनाचा कालखंड म्हणजे काय, की समाजामध्ये असणारी रूढी प्रथा परंपरा हे जुने दृष्टिकोन बदलून नवीन दृष्टिकोनाला सुरुवात झाली। लोकांनी विवेकवादी बुद्धिवादी तर्कशुद्ध अशा विचार प्रणालीचा उदय झाला। लोकांचे जुनी पद्धती बदलून नवीन पद्धतीला सुरुवात झाली। म्हणजे समाज हे जे आहे फ्रेंच आणि औद्योगिक क्रांतीमध्ये समाजामध्ये फार मोठं परिवर्तन घडून आलं। कसं तर वर्गव्यवस्था जी होती ती वर्गव्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली। त्याच्यानंतर धर्म, आपण पाहिलं की प्राचीन कालखंडामध्ये धर्माला अतिशय महत्व दिलं होतं, पूर्ण भारतीय समाज हा आपला धर्मामध्ये बुडालेला होता। परंतु नंतर वैज्ञानिक दृष्टिकोनाला सुरुवात झाली आणि धर्माचं महत्व कमी झालं। त्याच्यानंतर राजेशाही होती, राजेशाही म्हणजे राजा जे म्हणत असे तेच प्रजेला त्याचं पालन करावे लागत होते। परंतु राजेशाही नष्ट होऊन लोकशाहीचा उदय झाला। आणि लोकशाही म्हणजे काय, तर लोकांनी लोकांकरिता स्थापन केलेले राज्य म्हणजे काय, लोकशाही, म्हणजे लोकशाहीचा उदय झाला। त्याच्यानंतर पूर्ण सामाजिक व्यावसायिक परिस्थिती आणि बुद्धिवादी विचार लोकांचे बदलले आणि समाजशास्त्राचा काय झाला, या कालखंडामध्ये उदय झाला। अशा प्रकारे समाजशास्त्राचा उदय झालेला आहे। त्याच्यानंतर समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक आपण पाहणार आहोत। तर त्यातील पहिला घटक आहे व्यापार क्रांती। आता व्यापार क्रांती ही 1450 ते 1800 या कालखंडात घडून आली आणि त्याच्यामुळे उत्पादनात वाढ झाली। म्हणजे जे भूमार्गाने उत्पादन करत होते ते बंद करून सागरी मार्गाला महत्व निर्माण झालं। मोठ्या प्रमाणात आयात निर्यात वाढून उत्पादनात काय झाली, वाढ झाली। त्याच्यानंतर बँक सेवेचा विस्तार झाला, मोठ्या प्रमाणात बँकेची स्थापना झाली आणि बँक जी आहे बँकच्या शाखा ह्या वाढत गेला, म्हणजे बँकेचा विस्तार झाला। त्याच्यानंतर कागदी चलनाला सुरुवात झाली। अशा प्रकारे व्यापारी क्रांती भारतीय समाजामध्ये घडून आली। त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती, आता औद्योगिक क्रांतीची सुरुवात 18व्या शतकामध्ये झाली। सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये झाली आणि त्याच्यानंतर युरोपमध्ये घडून आली आणि नंतर इतर देशांनी औद्योगिक क्रांतीचा स्वीकार केला। आणि औद्योगिक क्रांतीमुळे देखील समाजामध्ये खूप मोठं परिवर्तन घडून आलं। उत्पादनाची नवीन साधने निर्माण झाली, जे जुन्या पद्धतीने उत्पादन केल्या जात असे ते बंदून नवीन यंत्राचा तंत्राचा विज्ञानाचा वापर करून उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू लागले। त्याच्यामुळे आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू लागली। त्याच्यानंतर कारखानदारी पद्धती, म्हणजे कारखाने स्थापन, यंत्राची निर्मिती झाल्यामुळे कारखानदारी पद्धतीची निर्मिती झाली। पूर्ण
जगामध्ये कारखान्यांची निर्मिती झाली आणि या कारखान्यामध्ये जे मजदूर रोजगार आहेत त्यांना मजुरी मिळाली, म्हणजे कारखानदारी पद्धतीची निर्मिती झाली. भांडवलशाहीचा उदय झाला. जे भारतीय जे औद्योगिक म्हणजे इंग्लंडमध्ये युरोपमध्ये किंवा इतर देशामध्ये जे सरंजाई पद्धत होती ती पूर्ण नष्ट होऊन काय झालेलं आहे, भांडवलशाहीचा उदय झालेला आहे. त्याच्यानंतर लघु आणि कुटीर उद्योग, म्हणजे प्राचीन भारतीय समाजामध्ये घरच्या घरी उद्योग लघु आणि कुटीर उद्योग केले जात असत. परंतु काय झालेलं आहे, नवीन नवीन शोध लागल्यामुळे नवीन नवीन यंत्राची निर्मिती झाल्यामुळे हे जे लघु आणि कुटीर उद्योग होते हे लघु आणि कुटीर उद्योग बंद करून समाजामध्ये नवीन साधनांचा शोध लागला, नवीन नवीन यंत्रांचा शोध लागला. ग्रामीण स्थलांतर मग काय करू लागले, ग्रामीण भागातील लोक नोकरीसाठी शहरामध्ये स्थलांतर करू लागले, म्हणजे ग्रामीण भागातील लोक नोकरीसाठी शहरामध्ये जाऊ लागले, म्हणजेच स्थलांतर लोकांचा वाढलं. नोकरशाहीची निर्मिती झाली म्हणजे अनेक नवनवीन पदांची निर्मिती झाली. अशा प्रकारे औद्योगिक क्रांती घडून आली. त्याच्यानंतर फ्रेंच राज्य क्रांती, तर फ्रेंचमध्ये 1789 फ्रेंच राज्य क्रांती घडून आली. आता फ्रेंच हा जो आहे तो पूर्ण काय झालं होतं, अराजकतेमध्ये आणि अशांतता होती, तिथं अव्यवस्था निर्माण झाली होती. परंतु 1789 फ्रेंचमध्ये फ्रेंच राजकीय क्रांती घडून आली आणि समाजाची नवीन घटकाला किंवा नवीन घडीला सुरुवात झाली, किंवा समाजाच्या नवीन परिस्थितीला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये सरंजामशाहीचा पूर्णपणे अंत झाला आणि नवीन मूल्याची स्थापना झाली. आता नवीन मूल्य म्हणजे कोणतं, तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या नवीन मूल्यांचा स्वीकार पूर्ण भारतीय समाजाने केला. अशा प्रकारे फ्रेंच राज्यक्रांती 1789 घडून आली. त्याच्यानंतर वैज्ञानिक क्रांती घडून आली. आता वैज्ञानिक क्रांती म्हणजे लोकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो म्हणजे प्राचीन काळी जो लोकांचे पारंपरिक किंवा धर्माला महत्व किंवा खूप असा धर्माबद्दल आपुलकी हे सर्व बदलून वैज्ञानिक दृष्टिकोनाला सुरुवात झाली. नवीन नवीन शोध लागले. तांत्रिक विकासाला महत्व दिल्या जाऊ लागले. जे उत्पादन आहे ते तांत्रिक पद्धतीने केल्या जाऊ लागले, म्हणजे शेतीमध्ये जुनाट अवजारेऐवजी नवीन नवीन अवजारांची निर्मिती करून चांगल्या चांगल्या पद्धतीनं उत्पादन करू लागले आणि त्याच्यामुळे आर्थिक भारत त्या देशाचा किंवा वैज्ञानिक दृष्टीमध्ये पूर्ण आपल्या भारतीय समाजाचा काय झालेला आहे, आर्थिक परिस्थिती सुधारली, आर्थिक दृष्टिकोनात बदल झाला. त्याच्यानंतर या वैज्ञानिक क्रांतीचा फक्त समाजावरच परिणाम झाला नाही तर निसर्गावर देखील त्याचा काय झाला, परिणाम झाला. त्याच्यानंतर प्रबोधनाचा काळ म्हणजे काय, तर पूर्ण सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक सर्व विचार प्रणाली ज्या आहेत त्या लोकांच्या बदलून नवीन विचार प्रणालीला काय झाली, सुरुवात झाली. अशा प्रकारे वैज्ञानिक क्रांती घडून आली. त्याच्यानंतर नागरीकरण. आता नागरीकरण काय, तर नोकरीसाठी लोकांचं स्थलांतर वाढलं. ग्रामीण भागातून लोक शहरामध्ये स्थलांतर करू लागले. त्याच्यामुळे शहरामध्ये गर्दीची समस्या, बेकारीची समस्या, बेरोजगारीची समस्या निर्माण झाली, नागरीकरणाची समस्या निर्माण झाली. अशा प्रकारे आज आपण समाजशास्त्राचा उदय, समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक, त्याच्यामध्ये पहिला घटक पाहिला आपण औद्योगिक क्रांती, पहिला घटक पाहिला आपण व्यापार क्रांती, दुसरा घटक पाहिला आपण औद्योगिक क्रांती, तिसरा घटक पाहिला आपण फ्रेंच राज्य क्रांती, चौथा घटक पाहिला आपण वैज्ञानिक क्रांती आणि पाचवा घटक पाहिला नागरीकरण. अशा प्रकारे समाजशास्त्राचा उदय आणि समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक हे आज आपण शिकलेलो आहोत. अशा प्रकारे आजचा जो भाग आहे तो इथं संपलेला आहे. त्याच्या नंतरचा भाग आपण पुढील तासिकेला पाहू. थँक्यू.